हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत साधी सोपी भेंडीची भाजी। त्यासाठी आपण इथे भेंडी चिरून घेतलेली आहे। सर्वप्रथम लसूण चेचून घ्यायचा आहे। एकदम बारीक पण नाही चेचायचं आहे लसूण, मीडियम साधारण चेचून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे। तेलामध्ये लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। लालसर होईपर्यंत लसूण भाजून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता लसूण इथे भाजलेला आहे। त्यामध्ये आता आपण चिरलेली भेंडी टाकायची आहे। ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। भेंडी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। आता झाकण ठेवून साधारण एक वाफ द्यायची आहे भेंडीला। लगेचच काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आहे भेंडी। भेंडीचा जो चिकटपणा असतो त्याला जी तार सुटते ती तार दिसायची बंद होईपर्यंत भेंडी भाजून घ्यायची आहे। परत एकदा आपण इथे भेंडी वाफवून घेऊयात। आपण पाहू शकता अजूनही भेंडीला तार सुटतच आहे। भेंडीचा चिकटपणा पूर्ण गेल्याशिवाय भाजीला चव येत नाही। त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्हाला जर तिखट हवी असेल भेंडी तर तुम्ही त्यात चटणी सुद्धा घालू शकता। व्यवस्थित भाजून मिक्स करून घेऊयात भेंडी। आपण पाहू शकता आपली भेंडी छान भाजलेली आहे। आता ती आपण वाफवून घेऊयात। आपण पाहू शकता मस्त अशी खमंगत तयार झाली आहे आपली भाजी। डिशमध्ये काढून आपण ती सर्व करू शकता। भाकरीसोबत वगैरे छान लागते। सो गाईज, रेडी आहे आपली साधी सोपी भेंडीची भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।